नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बघतोय रव्याच्या करंजा तर इथे बघा आपण सगळं साहित्य घेतलंय तर ते तुम मी तुम्हाला दाखवले ज्या वाटीने मी साखर घेतलीय त्याच वाटीने मी दोन वाटी रवा घेतलाय थोडासा खसखस घेतलाय एक वाटी मी खोबरं सुख किसून घेतलंय आणि थोडे तिळत घेतले बघा तर हे सगळं आपलं साहित्य आहे आता हे सगळं साहित्य आपण मंद गॅसवर खमंग भाजून घेऊया इथे सगळं साहित्य दाखवलेलं तर पहिलं असं तुम्ही आधी एका लिस्टमध्ये किंवा एका पेपरवर लिहून घ्या जर माझ्या पद्धतीने तुम्ही करंजा करणार तर इथे बघा आपली कढई गरम करत ठेवलेली होती पण कढई जास्त गरम करायची नाही नाहीतर रवा टाकल्या टाकल्या करपणार आणि मी हा रवा ना थोडा फ्रीजमध्ये ठेवलेला तर ह्याला मॉइश्चर पकडलं त्याच्यामुळे तुम्हाला अशा गुटळ्या गुटळ्या दिसणार त्याच्यात नंतर मग त्या आपोआप मोडल्या जातील तर रवा कुठचाही असू दे फ्रीजचा असू देत किंवा मार्केटचा असू देत रवा स्वच्छ साफ करून घ्यायचा आणि त्यानंतर सुखाच त्याला जरा गरम करून घ्यायचा किमान मी सात मिनटं याला इथे असं सुखा गरम केलेलं आहे रव्याला का तर खमंगपणा आणि तो चांगला भाजला पाहिजे म्हणून कारण तुपात पटकन रवा भाजला जात नाही आणि सात मिनिटानंतर मी करंज्यांसाठी हे तूप वापरते त्याच्यामुळे मी पोहे खायच्या चमच्याने दोन ते तीनच चमचे तूप वापरले मी जेमतेम जास्त नाही वापरले कारण लाडूला तूप जास्त लागतं रव्याच्या आणि करंजी आपण बनवतोय त्याच्यामुळे रवा भाजण्यापुरतंच मी तूप टाकलेलं आहे याच्यात तर तुपाच्या जागेवर तुम्ही दालडा वगैरे सुद्धा वापरू शकता जे तुम तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही जे वापरता ते वापरू शकता आणि रव्याचा ना कलर असा बदलेपर्यंत रवा चांगला खमंग भाजायचा नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रवा कसा पोटात गेल्यानंतर खळखळतो ना म्हणून चांगलाच रवा भाजायचा उशीर झाला तरी चालेल ह्याच्यातच चा मी चारोळी टाकली आहेत बघा थोडीशी कारण जास्त ड्रायफ्रूट्स मला वापरायचे नाहीत किंवा मी वापरत नाही त्याच्यात म फक्त चारोळीच वापरते तर त्याच तुपात आणि रव्यात ती थोडीशी गरम होतील म्हणून मी त्याच्यातच टाकून थोडी गरम करून आहेत आणि इथे असा आपण रवा खमंग भाजून घेतलाय बघा आता आपण खोबरं भाजून घेऊया तर खोबरं सुद्धा गॅस हाच सगळं भाजताना बारीकच ठेवायचं मंद आणि खोबरं सुद्धा आपण ना असं व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचं पण काळं नाही करायचं करपवायचं नाही जसं आपण वाटण वाटतो ना आणि त्याला थोडंसं करपून घेतो तसं नाही घ्यायचं थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंतच गरम करायचं ह्याला गरम एवढ्यासाठीच करायचं की आपल्या कर करंज्या ज्या आहेत ना त्या किमान पंधरा दिवस राहतात आपल्या घरात त्याच्यामुळे आपण हे खोबरं आहे ते गरम करून घ्यायचं नाहीतर मग आपल्या करंजांमधचं पुरण आहे ना ते खवट होणार म्हणून खोबऱ्याला चांगलं गरम करून घ्यायचं बघा आता कलर चेंज झाला ना थोडासा सोनेरी कलर आला खोबऱ्याला की आपण हे काढायचं तर इथे आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे आणि हे सगळं साहित्य बघा मी एका भांड्यात काढताना सारखं मिक्स करणार आहे का तर कुठचं साहित्य जर आपलं कच्चं राहिलं ना तर एकामेकाच्या उभेमुळे ते चांगलं खमंग तयार होईल आणि भाजलं जाईल म्हणून मी ते सगळं मी मिक्स करत राहते खोबरं मिक्स केलंय बघा आता रव्यामध्ये जेवढं पण आपण सगळं साहित्य भाजून घेऊ ना तेवढं आपण ह्याच्यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण खसखस भाजतोय खसखस पण बारीक गॅसवर ठेव हे करायचं भाजायचा आणि गॅस हा बारीकच ठेवायचा तर बघा व्यवस्थित असं खसखसाला तडतडवून घ्यायचं आवाज येतो त्याचा फटफट फटफट फट, की समजायचा खसखस भाजला गेला तर इथे आपला खसखससुद्धा भाजून झालाय खसखस आपण एवढ्यासाठीच टाकतो की दाताखाली आल्यावर चव पण त्याची चांगली लागते टेस्ट दुसरं म्हणजे खसखसामुळे पोटात सुद्धा बिघडत नाही आपल्या एक औषधी आहे तो खसखस आणि रव्याच्या पदार्थांमध्ये आपण टाकतोच टाकतो आम्ही खसखस पण आपण इथे चांगला भाजून घेतलाय आता आपण टाकले तीळ सुद्धा आपण असे मस्तपैकी खमंग भाजून घेणार आहोत ह्याचा सुद्धा आवाज तुम्हाला माहितीये मिरी कशी फुटते तसा खसखसचा आवाज येतो तडतड तडतड झाले कीच आपण हे तीळ कर आहेत ते काढायचे आहेत आणि ते सुद्धा आपण त्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहोत तर बघा आपण इथे असे खमंग तीळ भाजतोय छानपैकी आणि मी हे सगळं मंद गॅसवरच भाजून घेतलंय लक्षात ठेवा तुम्ही अजिबात गॅस मोठा ठेवू नको कारण करपवून घेतलेलं साहित्य आहे ना ते पोट बिघडवणार आहे आपलं आणि घरातच आपण करंजा लाडू जास्त खातो लहान मुलं असतात आपल्या घरात त्याच्यामुळे इथे आपले असे तीळ पण बघा व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र करून थंड करणार आहे आणि त्यानंतरच आपण जी साखर घेतली आहे ती मी वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये तर ती मिक्स करणार आहे गरम मिश्रणामध्ये साखर टाकायची नाही नाहीतर मग ह्याच्यात खडे होणार साखरेचे इथे बघा आपल्याला मैदा लागणार आहे आता करंजी लाटायला तर दोन वाट्या मी इथे मैदा घेतलाय ह्याला दोन चमचे मी रवा टाकलाय पण रव्याचा जो माझा हे होता ना तो मिस झालाय मी छूट केलेलं ते तर तुम्ही आठवणीने दोन चमचे ह्याच्यात रवा टाका दोन वाट्या मैदा आहे दोन चमचे रवा टाकणार आहोत आपण ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ व्यवस्थित सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं आणि त्यानंतर मी ना त्याच कढईमध्ये दोन वाट्या मैद्यासाठी दोन चमचे तूप जे आपण पोहे खातो त्या चमच्याने तूप घेतलंय गरम करून जास्त धूर नाही काढलाय ह्या तुपाला फक्त गरम करून घेतलंय आणि त्याचं मोहन आपण टाकलंय आणि हे असं व्यवस्थित आपण फिरवून घ्यायचं त्याच्यात मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आपण डायरेक्ट हात टाकला तर भाजणार त्याच्यामुळे असं चमचाने वगैरे फिरवायचं त्याला आणि नंतर मग हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यात मी एक ना सिक्रेट वस्तू टाकणार आहे बघा दाखवते तुम्हाला जेणेकरून आपली करंची आहे ना ती संपेपर्यंत अगदी पंधरा दिवस कुरकुरीत आणि क्रंची राहण्यासाठी इथे बघा मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात आपण एक पदार्थ मिक्स करूया तर पहिला आधी असं सगळं व्यवस्थित मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता हे मी जे टाकले आणि ती पिटी साखर एक चमचा टाकली आहे तुम्ही जर या मिश्रणात एक चमचा पिटी साखर टाकलात तर आपली करंजी पंधरा दिवस एकदम कुरकुरीत आणि क्रंची राहणार आहे तर आता आपण हे सगळं मोहन वगैरे हाताने व्यवस्थित लावून घेतलं मैद्याला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मैदा मस्तपैकी असा मळून घेतलाय जास्त पातळ मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही मिडियम मळायचा माझा जो मी मैदा मळलेला ना थोडासा पातळ झालेला आणि दहा मिनटं ह्याला ना व्यवस्थित मळून झाकून ठेवायचं असं तर इथे बघा मी व्यवस्थित असं मळून घेतलं आणि आता ह्याला मी झाकून ठेवणार आहे तर छान आधी व्यवस्थित मळून घ्यायचं मैदा मळला गेला ना की करंजीला फोड पण चांगले येतात तर आता मी इथे असा मैदा झाकून ठेवणार आहे दहा मिनटासाठी आणि दहा मिनटाने मी हा मैदा खोलणार आहे तर इथे बघा आपण पुराणामध्ये साखर टाकतोय तर साखर ही अशी व्यवस्थित पिठी साखर आपण करून घेतली आहे वाटून आणि ती पुराणामध्ये आपण मिक्स करतोय तर इथे आपण असं व्यवस्थित पुराणामध्ये पिठीसाखर मिक्स केली आहे ही बघा अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कमी जास्त पाहिजे तर तुम्ही करा आणि थोड्या मी मनुका टाकल्या आहेत आणि इथे असं आपलं पुरण तयार झालेलं आहे लक्षात ठेवा मी ह्या पुरणामध्ये काय काय टाकलं आहे ते लिहून घ्या आणि तसं मिक्स करा आमच्या कोकणात असंच पुरण तयार करतात आणि काही भागात कसं करतात जास्त खोबरं वापरतात आणि रवा कमी वापरतात पण माझ्या घरी तरी असंच पुरण बनतं आता मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकली आहे ती लास्ट, -लास्ट टाकायची नाहीतर ह्याचा ना दळ उडून जातो तर इथे असं आपलं पुरण तयार झालं आहे आता आपण पाती लाटायला घेऊया तर मैदा पण आपला छान असा चा, मळून झालेला आहे एकदा पुन्हा हात मारून घ्यायचा त्याच्यावर मळून असं आणि आता आपण त्याची लाठी तयार करूया आणि अर्धा अं अर्धा इंचाचे आपण त्याचे तुकडे पाडूया तर इथे बघा असा मैदा पण आपला छान मळून झालाय मस्तपैकी चकाकी आली आहे बघा मैद्याच्या पेटाला त्याच्यात दोन भाग आपण करून घेऊया तर असे मी दोन भाग त्याचे करून घेतले आणि मग एकदम बारीक अशी लाठी करून घेतली त्याची तर ही लाठी तुम्ही सुरीने पण कट करू शकता किंवा दोऱ्याने सुद्धा कट करू शकता पूर्वीच्या काळी माहिती आहे ना आपल्या आया आजा दोरा घ्यायचे आणि ह्याचे तुकडे पडायचे मला अजूनही आठवतं तर अशा अशी लाठी करून घेतली आहे मी आणि अशा अर्धा अर्धा इंचाचे त्याचे तुकडे केले आहेत आणि याचे छान गोळे करून घेतलेत गोल मी तर इथे असे आपले तुकडे करून पण झाले आहेत आता आपण पाती लाटायला घेऊया तर माझं थोडंसं हे हा जो मैदा होता ना थोडासा पातळ झालेला म्हणून मी थोडासाच मैदा लावून लावून पाती लाटले आहेत ना जर आपला थोडा घट्ट असेल ना तर आपल्याला पातीला मैदा लावायची पण गरज लागत नाही लाटल्या जातात अशा पुऱ्यांसारख्या आपण लाटून घ्यायच्या पाती हा बघा आपणच हे होतं जास्त मैदा लावायची गरज नाही छानपैकी मळून घ्यायचा मैदा तर एवढ्या पुऱ्याने एवढ्या लाटून घ्यायच्या आणि मी बघा चिरण्याच्या साहाय्याने ह्या सगळ्या करंजा ज्या आहेत ना त्या कट केल्या आहेत आणि मी एकटीच आहे घरी त्याच्यामुळे मदतीला कोण नाही आहे आणि आजूबाजूला पण शेजार नाही आहे माझ्या त्याच्यामुळे मी नेहमी दरवर्षी असंच करते की पंचवीस पंचवीस पाती अशा लाटून घेते तेवढ्याच भरते आणि तेवढ्याच तळते त्याच्यामुळे जर तुम्ही एकटे असाल तर असं तुम्ही करू शकता माझ्या पद्धतीने म्हणजे मग आपल्याला असं म्हणजे आता मी एकटीच आहे तर करंजा कशा करू अडून राहायला नको ना तर इथे बघा मी असं भरपूर पुरण भरलंय आणि भरपूर पुरण भरा तुम्ही कारण आम्ही कोकणात राहतो तर कोकणात ना गणपतीला करंजा वाटल्या जातात आणि त्या जर रिकाम्या ठेवलात ना तुम्ही तर सगळे आमचे भजनी भजनात आलेली माणसं असतात ती सगळी अशा करंजांना वाजून बघतात खुळखुळ्यासारख्या खुड़ वाजतात काय त्याच्यामुळे पुरण भरपूर भरायचं नाहीतर मग इथे खूप नावं ठेवतात फोकटं दिली हे ते शेवटी हे कोकण आहे त्याच्यामुळे आपण करंजा ह्या भरपूरच भरायच्या पुरण भरपूर भरपूर भर भरायचं असं म्हणजे त्या वाजणार नाहीत खुळखुळ्यासारख्या खुड़ तर इथे बघा मी चिरण्याच्या सहाय्याने कट केले माझ्याकडे ना साच्या आहेत पण माझं घर जेव्हा शिफ्टिंग झालं ना तेव्हा पितळेचे दोन साचे आहेत सापडतच नाहीत कुठे ठेवले ते तर मग मी हल्लीच हे चिरणच वापरते तुम्ही आता प्लास्टिकचे पण साचे आलेत तर त्याने तुम्ही सुद्धा म्हणजे साच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ह्या करंजांना तुम्हाला जसं पाहिजे तशा करंजा करा तर इथे मी सगळ्या करंजा अशा पंचवीस तीस भरून घेतल्या आणि नंतरच तळल्या आहेत तर, तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करंजा करून बघा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल ला ला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपण अशा सगळ्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत असं कट करायचं व्यवस्थित तर आता आपला हा वन मॅन शो आहे त्याच्यामुळे वेळ लागतो पण काय करणार इथे कोणीच नाही आहे माझं घर जरा डोंगरात आहे तर इथे सगळ्या करंजा बघा मी अशा मस्तपैकी भरून कट करून घेतलेत आता तळूया आपण यांना तर बघा आपण तेल पण गरम करत ठेवलंय पण तेल पण जास्त नाही गरम करायचं हां कारण ह्याच्यातनं धूर येता कामा नये अजिबात मिडियमच ठेवायचं नाहीतर मग लगेच करंजा करपणार आहेत कारण पाती खूप नाजूक असतात ना वरच्या तर मी अशा चार पाच करंजा तेलात सोडल्या आहेत आणि एक चमचा घ्यायचा आणि ह्याच्यावर ना लगेच बाजूचं तेल असं वरती टाकायला सुरुवात करायची आपण नाहीतर मग एका साईडने काय काय जणांच्या करंजा प्लेन होतात पण आपल्या तशा नाही होणार आहेत असं लगेच तेल टाकायचं नाही तर त्यांना लगेच उलटं करायचं म्हणजे मग छान फोड येतील त्याच्यावर बघा आपल्या करंज्यांना छान फोड आले आहेत ना तर मी दाखवला तसाच मैदा भिजवा तुम्ही सगळं तसंच साहित्य वापरा त्याच्यात पीठ पण आपल्याला व्यवस्थितच भिजवावं लागतं मग फोड पण छान येतात आणि आपल्या करंजांना संपेपर्यंत अगदी कुरकुरीत आणि क्रंची राहतात तर इथे अशा आपल्या रव्याच्या करंज्या तयार झालेल्या आहेत तर यावर्षी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करा बघा किती छान दिसत आहेत त्या अशा आपण सगळ्या करंजा तळून घेऊया इथे आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत ह्या बघा मी तुम्हाला दाखवल्यात तर आता तुम्ही करा मी एकटीने एवढ्या करंजा तयार केल्यात धन्यवाद